लोकांना हसवणारं बोलणं याची सवय आहे. त्यामुळे आणि सगळे असे पंटरच असतात ना की बोलले की टाळ्या हो असा. पण त्याने स्वतःच्या पालकमंत्री कालावधीमधला सुद्धा जो अनुभव आहे तो पाहावा. सुप्रियाताई म्हणले की पुणे जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहेत, बैठका घेत नाही आहेत सरकार आल्यापासून, विकासाची कामं होत नाही आहेत, अधिकाऱ्यांच्या व्यवस्थित अधिकारी नाही आहे. काय की जो झोपलेला आहे त्याला उठवणं फार सोपं असतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला उठवणं फार कठीण असतं. अजितदादा असं म्हणत आहेत, अजितदादांनी भाषणामध्ये उल्लेख केला की पालकमंत्र्यांनी एक जी आर काढलेला आहे की शासकीय कार्यक्रमांचं उद्घाटन जे आहे ते आमच्या पूर्वपरवानगीशिवाय करू नका. अजित पवार असं म्हणतात की तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला ही ऑर्डर काढावी लागेल. अजितदादांना लोकांना हसवणारं बोलणं याची सवय आहे. त्यामुळे आणि सगळे असे पंटरच असतात ना की बोलले की टाळ्या हो बोला. पण त्याने स्वतःच्या पालकमंत्री कालावधीमधला सुद्धा जो अनुभव आहे तो पाहावा. खूप वेळेला उद्घाटनाचे कार्यक्रम ठरतात, त्यांची भांडणं होतात, हा गट म्हणतो की मी निधी आणला, तो गट म्हणतो निधी आणला, तरी सगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जाण्याची अपेक्षा नाही आहे. तर तो कार्यक्रम ठरल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला डिस्टर्बन्स निर्माण होणं हे पाहणं आहे आणि अशी परवानगी घेणं चुकीचं काय. आणि आम्हाला कोणाला जसं वाटत नाही की आमच्या घरात आम्ही आमच्या घरातले पैसे खर्च करून खूप सामाजिक काम करतो दादा, त्यामुळे त्याच्यासाठी नका तुम्ही आमच्याकडे हे करू. पण सार्वजनिक निधी हा सार्वजनिकच आहे, पण त्याचं कस्टोडियन ट्रस्टी म्हणून जबाबदारी दिली आहे ना जनतेने, तर तो कस्टोडियन म्हणून काम करताना खूप ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं भांडणं होतं. आदल्या दिवशीच कोणते उद्घाटन करून टाकतो. त्यामुळे सरकारी नोकरांना ही सूचना आहे, आता तरी कोणीतरी परस्पर उद्घाटन होऊ का, म्हणजे प्रामुख्याने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना याचं श्रेय दिलं पाहिजे की त्याने 95 सरकार आलं ज्यावेळेला शिवसेना विजयी होती तर त्यावेळेला पहिल्यांदा हे दाखवलं की ज्याची काही राजकीय पार्श्वभूमी नाही, खूप मोठमोठा मिनिस्टर होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी यांनी तर वारंवार हा प्रयत्न केला, सर्वसामान्य माणसाला बळ देऊन त्याने लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. त्यांना पेलवतच नाही आहे, त्यांना मंत्री म्हटल्यानंतर त्याचे 2 कारखाने हवे, माझा 1 कारखाना नाही, मंत्री म्हटल्यानंतर 4 सुतगिरण्या हव्यात, 2 बँका हव्यात, जमीन हवी, कारखान्याला ऊस जायला पाहिजे, असलं आमचं काहीच नाही. त्यामुळे त्यांना पेलवत नाही, त्यामुळे ते सगळं पवार कुटुंबीय हे सारखं मला शिपटा कसा काढायचा प्रयत्न करतो, मी तो एन्जॉय करतो. दादा, राजकारणाची जी टीका पातळी आहे ती घसरत चालली आहे. संजय राऊत एक शब्द वापरला, एकेरी उल्लेख केला, नंतर राणेंबद्दल त्यांनी पावटा शब्द वापरला. मांडणी करतोय, गेले काही महिने ही मांडणी करतोय की वेगवेगळ्या पक्षाच्या टॉपर्स, त्यात पुन्हा कोणती खालच्या लेवलच्या म्हणजे ज्याला जबाबदारी छोटी आहे मानण्यात आलं आहे अशाने प्रयोग करून उपयोग नाही. म्हणजे आम्ही काही छोटे आहोत असं नाही, परंतु मोठे पण नाही आहोत. ज्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे, सामाजिक अनुभव आहे, वैशिष्ट्य आहे, मान्यता आहे, अशा प्रत्येक पक्षाचं एक त्याचे पुन्हा बाजार करून चालणार नाही. यांनी बसून 10-12 जणांनी एका महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची आचारसंहिता लिहिली पाहिजे. मग ते आपोआपच त्या अजितदादांना पण लागू पडेल. उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही, लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल, आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, 4 कुठे जडून बसला होता, घाबरत नव्हता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्राची अशी आचारसंहिता तयार करावी, कोणी कोणाला कोणी कोणाची उणीदानी पडत नाही, प्रत्येकाने एकमेकाला रिस्पेक्टच दिला पाहिजे. हां, मी नेहमी असं म्हणत असतो की तुम्हाला जे हवं आहे ते आयुष्यात तुम्हाला इतरांना देता आलं पाहिजे. तुम्हाला रिस्पेक्ट हवं आहे ना, तो इतरांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं ना की ह्याने मला लागेल असं बोललं तर मला खूप 2 झोप लागत नाही, तर तुम्ही इतरांना पण लागेल असं बोलता का. तुम्ही मात्र तुमच्या खाली आणि तुमची कार्यपद्धती काय, वरच्यानी काहीच बोलायचं नाही आणि खाली आता नावं घेत नाही पुन्हा त्यातून कंट्रोल नको, पण खाली एक मोठी फौज तयार करायची, वाटेल ते बोलायचं, गलिच्छा बोलायचं, पांढरा पावटा शब्द वापरणं कितपत योग्य आहे. असं आहे की हा सगळा ऍक्शन रिॲक्शनचा क्रिया प्रतिक्रियेचा गेम चालला आहे आणि त्यामुळे आता कोण याच्यात मध्ये पडणार, मध्ये पडायला लागेल आमच्याकडे देवेंद्रजी, बाळासाहेबांच्या एकनाथजी, इकडे राष्ट्रवादीमध्ये पवार साहेब, इकडे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, मी नावही करतो,
मनसेकडे राज साहेब, वंचितकडे प्रकाश आंबेडकर, आरपीआयकडे रामदास आठवले, आठ जण बसा आणि लिहून काढा ना की काय करायचं आहे या महाराष्ट्रामध्ये. ही संतांची परंपरा आहे, लेखकांची परंपरा आहे, आध्यात्मिक भूमी आहे ही, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा वारसा आहे. कोण कोणाला काय बोलता येईल काय अर्थ आहे. दादा, शरद पवारांची कोल्हापूरमध्येच पत्रकार परिषद झाली. पवार साहेब असं म्हणतात की पुढच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आहे. राज्याला आतापर्यंत अनेक चांगले राज्यपाल मिळाले, हे राज्यपाल बहुधा पहिल्यांदाच पाहिले असतात. साधारणतः पवार साहेब जे म्हणतात त्याच्यापेक्षा ते वेगळं करतात. खूप सामाजिक काम करतो दादा, त्यामुळे त्याच्यासाठी नका तुम्ही आमच्याकडे हे करू. पण सार्वजनिक मीडिया सार्वजनिकच आहे, पण त्याचं कस्टोडियन ट्रस्टी म्हणून जबाबदारी दिली आहे ना जनतेने, तर तो कस्टोडियन म्हणून काम करताना खूप ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं भांडणं होतं. आदल्या दिवशीच कोणते उद्घाटन करून टाकतो, आणि त्यामुळे सरकारी नोकरांनाही सूचना आहे. आता तरी कोणीतरी परस्पर उद्घाटन करणारच आहेत, पण सरकारी नोकरांनाही सूचना आहे की अधिकृत कार्यक्रम नसेल तर जाऊ नका. पण असं आहे की कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केल्याशिवाय, दुसऱ्याला टप्पे मारल्याशिवाय, दुसऱ्या चिंता करण्याशिवाय, त्यांच्यातला जो आम्ही मोठे नावाचा जो विषय आहे ना, तो कधी संपतच नाही.